इकडे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या नव्हे तर गोव्याच्या भल्यासाठी असल्याचा निष्कर्ष निघालाय. गोव्यामध्ये दारू आणि जुगारासाठी जाणाऱ्या पर्यटकांना या महामार्गाचा लाभ होणार आहे, तर यासाठी महाराष्ट्राच्या पैशांची उधळपट्टी होणार असल्याचं न्यायमूर्ती नलावडे समितीच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. गोव्यातील पत्रादेवी मंदिराला जोडण्याच्या नावाखाली शक्तीपीठ महामार्गाचा हा घाट घातला जातोय आणि या महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्रामध्ये जनआंदोलन उभं केलं होतं. याच पार्श्वभूमीवर नलावडे समितीनं हा महत्वाचा अहवाल दिलाय. या अहवालात नेमकं काय म्हटलंय आपण सविस्तर पाहूया. दोन किंवा तीन धार्मिक स्थळं एकमेकांशी जोडण्याला सार्वजनिक उद्देश म्हणता येणार नाही. जनतेची गरज नसताना हा मार्ग या ठिकाणी केला जातो. या मार्गामुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचं अंतर हे 7 तासांवर येईल हे म्हणणं दिशाभूल करणारं आहे असंही या अहवालात म्हटलंय. तर हा मार्ग महाराष्ट्रातील जनतेपेक्षा सुद्धा गोव्यातील जनतेच्या लाभाचा आहे असं या समितीनं सांगितलंय. तर राज्यातल्या 12 जिल्ह्यांमधील 28,000 एकर शेत जमिनी संपादित करण्याचा हा घाट सरकारनं घातलाय. लोकसभेमध्ये मार्गावरील 11 मतदारसंघांमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा सरकारनं या मार्गासंबंधी कुठलाही फेरविचार केलेला नाही असं या समितीनं अहवालात म्हटलंय.